शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर गावात देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 70 वर्षांनी एसटीची सेवा सुरू झाली आहे. या एसटी बसचं ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केलं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षांनंतर प्रथमच सोमवारी शेवगाव ते मुर्शदपूर धावनवाडी या मार्गावर एसटी बस धावली. ग्रामस्थांनी बस सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार मोनिका राजळे तसेच आगार प्रमुख चालक वाहक यांचं फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केलं. शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर गावात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच राज्य परिवहन महामंडळाची बस आली नव्हती. ग्रामस्थ तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तालुक्याला जाण्यासाठी खासगी वाहनानं शेवगावला यावं लागत होतं. त्यामुळे या गावातील अनेक मुलींना अर्ध्यावर शिक्षण सोडून द्यावं लागलं. शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांना गावातील तरुणांनी बस संदर्भात माहिती देऊन या गावासाठी बस सुरू करण्याची विनंती केली. त्यांनी शेवगाव आगार प्रमुख प्रल्हाद घुले सुंदर लटपटे यांना या गावात बस सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी पाठपुरावा करून बस सुरू करत असल्याचं पत्र ग्रामस्थांना दिलं. सोमवारी आमदार मोनिका राजळे यांनी स्वतः शेवगाव आगारात येऊन या बसचं पूजन केलं. शेवगाव ते मुर्शदपूर या नवीन गाडीने स्वतः आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवास केला. या बसमधील कार्यकर्ते पत्रकारांचे जाण्या येण्याचे 1992 रुपये तिकिटाचे भाडेही आमदार मोनिका राजळे यांनी अदा केलं. बसमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, दिनेश लवाड, तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, नगरसेवक महेश फलके, वाय डी कोल्हे, नितीन फुंदे, सुनील रासने, आगारप्रमुख प्रल्हाद घुले, राहुल बंब, पंकज भागवत आदी उपस्थित होते. आमच्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांची गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली आहे. आणि विशेषतः आता या ठिकाणी रंजनाने आपलं मनोगत व्यक्त केलं, तिच्या पालकांनी काळजी घेतली, ती सुशिक्षित होती म्हणून ती आज शिकलीच, भविष्यात तिला चांगली नोकरी लागली तर ती एक चांगली उत्तम शिक्षिका होईल. जशी तिची भावना आहे की मी शिकले, माझ्या आई वडिलांनी माझी काळजी घेतली, अशीच परिस्थिती सर्व विद्यार्थ्यांना मिळेलच अशी नाही. कारण की आपण ग्रामीण भागातील लोक शेतीवर आणि छोट्या मोठ्या एखाद्या जोडधंद्यावर अवलंबून असतो आणि प्रत्येकालाच शेवगावपर्यंत किंवा एखाद्या शेजारच्या मोठ्या गावापर्यंत आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवणं तेवढं शक्य नसतं. परंतु या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे आपल्या गावासाठी आणि आमच्यासाठी, की आज या गावातील विद्यार्थ्यांनी शेवगावपर्यंत शाळेसाठी जातील. कुणाचं दवाखान्याचं काम असेल, कुणाचं तहसील असेल, पंचायत समितीत असेल, कामं असतील, अडलेली असतील, स्वतःचा आर्थिक भूदंड त्यांना या ठिकाणी, स्वतःची वाहनं सगळ्यांकडेच आहे अशी परिस्थिती नसते. आणि आपल्या सर्वांना ही एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करेल, त्याबद्दल मी एसटी महामंडळाचे, गुले साहेबांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. गावामध्ये बस येताच ग्रामस्थांनी फटाक्यांची गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार मोनिका राजळे, आगार प्रमुख गुले, चालक अंबादास गुठे, वाहक सुरेखा महानुभव यांचा ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार केला गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक धोंडीराम धावणे होते. यावेळी अशोक ढाकणे, विठ्ठल खर्चन, डॉक्टर गणेश धावणे, डॉक्टर मल्हारी लवांडे, रंजना धावणे, अप्पासाहेब धावणे, अमोल धावणे, नाना धावणे, बाळासाहेब धावणे आदी उपस्थित होते. अप्पासाहेब जवरे यांनी प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केलं तर विठ्ठल खर्चन यांनी आभार मानले. प्रतिनिधी संदीप दायड्रायसह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.